नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण परॉक्साइड इफेक्ट या विषयी माहिती घेणार आहोत. गुड मॉर्निंग डियर फ्रेंड्स, टुडे वी डिस्कस केमिकल रिएक्शंस ऑफ अल्किन. डियर स्टूडेंट्स, इन प्रीवियस लेक्चर वी डिस्कस केमिकल रिएक्शंस ऑफ अल्किन. फर्स्ट केमिकल रिएक्शंस एडिशन ऑफ एचएक्स, that means halo acid in alkene, or which also known as hydrohalogenation of alkene. In that lecture we discuss Markovnikov addition rule, that means addition of unsymmetrical reagent in an unsymmetrical alkene. Then what happened? So now in this lecture we discuss reaction addition of HX or hydrohalogenation of alkene, but in presence of peroxides. That means here under the heading of addition of HX and hydrohalogenation, two effect or two points most important. First, EMK, Markovnikov addition rule. Second, peroxide effect, which is also known as anti Markovnikov addition rule. ओके म्हणजे मित्रांनो, आपण अगोदरच्या लेक्चर मध्ये केमिकल रिएक्शन ऑफ अल्किन यामध्ये आपण फर्स्ट केमिकल रिएक्शन जी आहे ती घेतली ऍडिशन ऑफ एचएक्स म्हणजे हॅलो ऍसिड, किंवा त्यालाच आपण असं म्हटलं हायड्रोहॅलोजिनेशन ऑफ अल्किन. त्यामध्ये आपण Markovnikov addition rules हा स्टडी केला आहे. म्हणजे ऍडिशन ऑफ एचएक्स इन सिमेट्रिकल अल्किन, जर सिमेट्रिकल अल्किन मध्ये आपण एचएक्स ऍड करत असेल तर अशा वेळेस आपल्याला सरळ सरळ ऍडिशन करता येते. परंतु जर आपल्याला ऍडिशन ही अनसिमेट्रिकल अल्किन मध्ये करत असेल तर अशा वेळेस आपल्याला दोन प्रोडक्ट मिळतात, आणि त्यापैकी कोणता मेजर प्रोडक्ट असेल यासाठी आपण त्यामध्ये Markovnikov ऍडिशन रूल हा स्टडी केलाय. त्याची स्टेटमेंट सुद्धा आपण त्यामध्ये घेतलेली आहे, त्याचं मेकॅनिझम सुद्धा आपण त्यामध्ये स्टडी केलेलं आहे. आज आपण यामध्ये परॉक्साइड इफेक्ट किंवा अँटी Markovnikov रूल बघणार आहोत. पण हे बघण्याच्या अगोदर, हे सुरुवात करण्याच्या अगोदर, आपल्याला Markovnikov ऍडिशन रूल जो आहे त्याबद्दल, त्या स्टेटमेंट बद्दल एकदा थोडीशी माहिती किंवा रिव्हिजन आपल्याला या ठिकाणी द्यावं लागेल. कारण या ठिकाणी या परॉक्साइड इफेक्टच्या लाच आपण दुसरं नाव अँटी Markovnikov म्हटलंय. मग त्यासाठी Markovnikov आपल्याला जर माहित असेल, Markovnikov ऍडिशन रूल जर आपल्याला माहित असेल, तर अँटी Markovnikov काय असेल हे आपल्याला यामध्ये समजून घेता येईल. सो व्हॉट इज द स्टेटमेंट ऑफ Markovnikov ऍडिशन रूल? Markovnikov ऍडिशन रूल स्टेटेड दॅट व्हेन एन ऍडिशन ऑफ अनसिमेट्रिकल रिएजंट in an unsymmetrical alkene, then the negative part of reagents get attached to the double bonded carbon atom which carries less number of hydrogen atoms. म्हणजे त्यामध्ये जो हायड्रोजन आहे x जो म्हटलं आपण, हा अशा डबल बॉन्डेड कार्बन अटॅच होईल की ज्या ठिकाणी, ज्या डबल बॉन्ड कार्बन वर कमी हायड्रोजन आहे अशा ठिकाणी. क्लिअर? व्हॉट हॅपन इन अँटी Markovnikov ऑर परॉक्साइड इफेक्ट? यामध्ये नावात दिसत अँटी म्हणजे अगेन्स्ट टू Markovnikov रूल, Markovnikovच्या विरुद्ध असेल. म्हणजे याच्या ठिकाणी काय असेल, मग जो ऍडिशन होणार जो आहे एक्स या ठिकाणी, तो अशा कार्बनला अटॅच होईल की ज्या कार्बनवर मोर नंबर ऑफ हायड्रोजन असेल इन्स्टेड ऑफ लेस नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम्स, लेस नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम. ठीक आहे, तर चला आपण आता यामध्ये
मार्कोनिक ऑफ सॉरी एंटी मार्कोनिक ऑफ एडिशन रूल्स अपन यामध्ये की परऑक्साइड इफेक्ट अपन यामध्ये घेणार आहोत. म्हणजे यामध्ये तरी तो आता परऑक्साइड इफेक्ट और व्हिच आल्सो नोन एज एंटी यंगे एडिशन रूल. ओके सो फर्स्ट व्हाट इज मीन बाय परऑक्साइड इफेक्ट. आता इथे सुद्धा तुमच्या लक्षात आलं असेल परऑक्साइड इफेक्ट म्हणजे यामध्ये नावातच आपल्याला लक्षात येईल की परऑक्साइडच्या उपस्थितीमुळे इन प्रेझेन्स ऑफ परऑक्साइड हे असं अगेन्स्ट टू मार्कोनिक घडत आहे. अगेन्स्ट टू मार्कोनिक ऑफ एडिशन घडत आहे म्हणजे याचा अर्थ हा इफेक्ट कशाचा परऑक्साइडचा म्हणून त्याला नाव काय दिलं परऑक्साइड इफेक्ट. तर आपण यामध्ये परऑक्साइड इफेक्ट काय आहे याची डेफिनेशन आपण एकदा यामध्ये शिकून सुरुवातीला आपण घेणार आहोत. काय डेफिनेशन बघा. द प्रोसेस इन विच द इफेक्ट इन विच द इफेक्ट इन विच वेन एन एडिशन ऑफ अनसिमेट्रिकल रिएजेंट. आता यामध्ये पर्टिक्युलर घेतात आपण एचबीआर द इफेक्ट इन विच वेन एन एडिशन ऑफ अनसिमेट्रिकल रिएजन इन एंड अनसिमेट्रिकल अल्किन. कुठे ऍड करायचं होतं आपल्याला अनसिमेट्रिकल अल्किन मध्ये इन प्रेझेन्स ऑफ हे या ठिकाणी महत्वाचं आहे. इन प्रेझेन्स ऑफ परऑक्साइड इन प्रेझेन्स ऑफ परऑक्साइड देन निगेटिव्ह पार्ट म्हणजे काय बी आर निगेटिव्ह काय बी आर निगेटिव्ह ऑफ रिएजंट गेट अटॅच टू डबल बॉन्डेड कार्बन आयटम कोणतं डबल बॉन्डेड कार्बन आयटम विच कॅरीज मोर नंबर ऑफ हायड्रोजन एटम्स इज कॉल्ड एज परऑक्साइड इफेक्ट और एंटी मार्कोनिक ऑफ एडिशन रूल. ओके बघा आता आपण याचं डेफिनेशन समजून घेऊ किंवा परऑक्साइड इफेक्ट काय आहे याचं मिनिंग आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. काय म्हटलं आपण द इफेक्ट इन विच म्हणजे असा इफेक्ट त्यामध्ये वेन एन एडिशन ऑफ अनसिमेट्रिकल रिएजंट जेव्हा आपण अनसिमेट्रिकल रिएजंट ऍड करू उदाहरणार्थ एचबीआर कुठे ऍड करायचं आपल्याला इन एन अनसिमेट्रिकल अल्किन मध्ये आपल्याला तो काय करायचा ऍड करायचा आहे. मग काय होईल पण केव्हा कशाच्या प्रेझेन्स मध्ये इन प्रेझेन्स ऑफ परऑक्साइड्स हे परऑक्साइड प्रेझेन्स हे इथे महत्वाचं आहे. इन प्रेझेन्स ऑफ परऑक्साइड देन निगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट्स. आता निगेटिव्ह पार्ट कोणता असेल त्या रिएजंट हा एचबीआर आहे म्हणजे बीआर निगेटिव्ह हा त्याचा निगेटिव्ह पार्ट आणि एच पॉझिटिव्ह हा त्याचा पॉझिटिव्ह पार्ट. निगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट गेट अटॅच टू डबल बॉन्डेड कार्बन ऍटम ज्या कार्बन मध्ये डबल बॉन्ड आहे डबल बॉन्डेड कार्बन ऍटम विच कॅरीज मोर नंबर ऑफ हायड्रोजन यामध्ये हा डिफरन्स आपल्याला पाहायला भेटतो विच कॅरीज मोर नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम्स म्हणजे एक्झॅक्ट अपोजिट घडतंय मार्कोनिक ऑफ ऍडिशन रूलच्या. मार्कोनिक ऑफ ऍडिशन रूल मध्ये हा बी आर निगेटिव्ह जो आहे किंवा एक्स निगेटिव्ह जो आहे तो अशा डबल बॉन्डेड कार्बनला अटॅच होतो की ज्या ठिकाणी हायड्रोजन कमी अटॅच असेल लेस नंबर ऑफ हायड्रोजन अटॅच असेल. पण इथे काय लिहिलंय
मोर नंबर ऑफ हाइड्रोजन आइटम्स म्हणजे हे असं काय घडतं तर आय थिंक दिस इज ड्यू टू इन प्रेझेन्स ऑफ परऑक्साइड इन प्रेझेन्स ऑफ परऑक्साइड आणि दॅट्स वाय दिस इफेक्ट इज नोन ऍज अ परऑक्साइड इफेक्ट म्हणजे
हाँ, तर यामध्ये मोर स्टेबल कोणता आहे? मग मोर स्टेबल आहे सेकंडरी फ्री रॅडिकल्स. क्लियर? मोर स्टेबल जो आहे तो सेकंडरी फ्री रॅडिकल्स अकॉर्डिंग टू स्टेबिलिटी ऑफ फ्री रॅडिकल्स. म्हणजे आता हा सेकंडरी फ्री रॅडिकल जो आहे हा रिएक्ट फर्दर रिएक्ट विथ एचबीआर, रिएक्ट विथ एचबीआर. दॅट मीन्स एचबीआर ड्यू टू द अटॅक ऑफ दिस फ्री रॅडिकल इट अंडरगोज होमोलायसिस. ओके, आणि हा जो हायड्रोजन फ्री रॅडिकल आणि ब्रोमिन फ्री रॅडिकल फॉर्म होईल यामधला हा हायड्रोजन फ्री रॅडिकल या सेकंडरी फ्री रॅडिकल सोबत कंबाईन होऊन आपल्याला मिळेल एन प्रोपिल ब्रोमाइड आणि ब्रोमिन फ्री रॅडिकल्स. म्हणजे हा झाला आपला मेन प्रोडक्ट एन प्रोपिल ब्रोमाइड. मग व्हॉट हॅपन इन स्टेप थ्री? आता तो ब्रोमिन फ्री रॅडिकल जो फॉर्म झालेला आहे तो काय करेल? रिएक्शनला टर्मिनेट करेल. म्हणजे आपली तिसरी स्टेप जी आहे ती आहे चेन टर्मिनेशन. स्टेप थ्री, चेन टर्मिनेशन. व्हॉट हॅपन इन स्टेप? या स्टेपमध्ये ब्रोमिन फ्री रॅडिकल्स व्हिच ऑब्टेन इन दिस स्टेप, कंबाइन together and to form of bromine molecules, okay. So in this way by doing these three steps, chain initiation, chain propagation and chain termination, we explain the free radical mechanism or mechanism of addition of HBr to propylene in presence of peroxide. This reaction or this mechanism happens only when peroxide present. Okay. नाऊ, म्हणजे आता आपल्याला याच्यावरून काय कळालं की फ्री रॅडिकल असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला हा वेन प्रोपिलिन रिएक्ट विथ एच बी आर इट गिव्स इन प्रेझेन्स ऑफ फ्री रॅडिकल इट गिव्स एन प्रोपिल ब्रोमाइड, दॅट मीन्स वन ब्रोमो प्रोपेन. पण हीच रिएक्शन आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये बघितली इन अब्सेन्स ऑफ पेरोक्साइड. म्हणजे सिम्पल प्रोपिलिन रिएक्ट विथ एचबीआर. मग काय झालं? त्या ठिकाणी आपल्याला मिळालं आहे सेकंडरी किंवा आयसोप्रोपिल ब्रोमाइड, किंवा त्याला दुसरं नाव आपण आयपीएससी मध्ये म्हटलं टू ब्रोमो प्रोपेन. म्हणजे हा बेसिक डिफरन्स आपल्याला यामध्ये लक्षात आला आहे की ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ पेरोक्साइड इट गिव्स वन ब्रोमो प्रोपेन आणि इन अब्सेन्स ऑफ पेरोक्साइड इट गेट कन्वर्टेड टू टू ब्रोमो प्रोपेन. बट इन अब्सेन्स ऑफ पेरोक्साइड व्हाय इट यूज टू ब्रोमो, आपण ते मेकॅनिझम मध्ये ऑलरेडी स्टडी केलेलं आहे. बट इन प्रेझेन्स ऑफ पेरोक्साइड व्हाय इट यूज वन ब्रोमो प्रोपेन, हे आपण आता यामध्ये बघितलं. म्हणजे वन ब्रोमो प्रोपेनच का मिळाला तर हे आपल्याला या मेकॅनिझमद्वारे लक्षात आलं. म्हणजे हे सर्व काही या पेरोक्साइडच्या उपस्थितीमुळे घडतंय म्हणून याला पेरोक्साइड इफेक्ट म्हटलं. क्लिअर? मग हे झालं जो नेहमी युनिव्हर्सिटीच्या एक्झाम मध्ये प्रश्न विचारतात चार मार्कासाठी, एक्सप्लेन द मेकॅनिझम ऑफ ऍडिशन ऑफ एचबीआर टू प्रोपिलिन इन प्रेझेन्स ऑफ पेरोक्साइड्स. हे या चार स्टेपद्वारे आपल्याला काय करता येईल? चार म्हणजे पहिली रिएक्शन आणि मेकॅनिझम मधल्या या तीन स्टेप, असे या चार रिएक्शनद्वारे आपल्याला हे त्या ठिकाणी मांडता येईल. ओके, क्लिअर? धन्यवाद.